इयत्ता 10वीतील सर्व विद्यार्थ्यांचे गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 1 यामधील परीक्षेसाठी उपयुक्त महत्त्वाचे एका गुणाचे MCQ प्रश्न पाहणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। प्रश्न पहिला, एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर टिंबटिंब प्रयुक्त होणे आवश्यक असते। ए बल, बी जडत्व, सी संवेग आणि डी गती। आणि याचं उत्तर आहे ए बल। प्रश्न दुसरा, ताऱ्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाची कक्षा टिंबटिंब असते। ए वर्तुळाकार, बी सरळ रेषेत, सी नाभी बिंदूच्या दिशेने आणि डी लंबवर्तुळाकार। पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, डी लंबवर्तुळाकार। यानंतर प्रश्न तिसरा, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या टिंबटिंब समानुपाती असतो। ए वर्गाला, बी वर्गमुळाला, सी घनाला आणि डी घनमुळाला। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी घनाला। चौथा, दोन वस्तूमधील गुरुत्वीय बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या वस्तूमधील अंतराशी टिंबटिंब असते। एक वर्गाशी व्यस्तानुपाती, बी वर्गाशी समानुपाती, सी घनाशी व्यस्तानुपाती आणि डी वर्गमुळाशी व्यस्तानुपाती। आणि पर्याय आहे ए वर्गाशी व्यस्तानुपाती। प्रश्न पाचवा, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक जीचे मूल्य SI एकक प्रणाली टिंबटिंब आहे। ए 6.673 × 10⁻¹⁰ न्यूटन मीटर वर्ग पर किलोग्राम वर्ग। बी 6.673 × 10⁻¹⁰ न्यूटन मीटर पर KG। सी 963 × 10⁻¹⁰ न्यूटन मीटर पर KG। आणि डी 9.673 × 10⁻¹⁰ न्यूटन मीटर पर वर्ग KG वर्ग। आणि पर्याय आहे ए 6.673 × 10⁻¹⁰ न्यूटन मीटर वर्ग पर KG वर्ग। सहावा, टिंबटिंब हे निसर्गातील इतर बलाच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते। ए गुरुत्वाकर्षणाचे बल, बी विद्युत चुंबकीय बल, सी अनुकेंद्रिकीय बल आणि डी आंतररेणवीय बल। आणि उत्तर आहे ए गुरुत्वाकर्षणाचे बल। सातवा, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण जीचे मूल्य ए ध्रुवावर सर्वात जास्त असते, बी विषुववृत्तावर सर्वात जास्त असते, सी पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र सारखे असते आणि डी ध्रुवावर सर्वत्र कमी असते। आणि पर्याय आहे ए ध्रुवावर सर्वात जास्त असते। प्रश्न आठवा, विश्ववृत्तावर गुरुत्व त्वरण जीचे मूल्य टिंबटिंब असते। ए 9.78 m/s, बी 9832 m/s, सी 9.8 m/s आणि डी 6.67 m/s। नववं, वस्तूचे मुक्त पतन हे केवळ टिंबटिंब शक्य आहे। ए हवेत, बी निर्वातात, सी पृथ्वीच्या पृष्ठभागावर, डी यापैकी नाही। आणि पर्याय आहे बी निर्वातात।
दहा, कोणत्याही वस्तूचे चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ टिंबटिंब आहे. ए 1/6, B 1/8, C 1/2, D 2/6. पर्यायाचं उत्तर आहे A 1/6. 11. पृथ्वीवरील 60 N वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन साधारण टिंबटिंब असेल. A 360 N, B 60 N, C 6 N आणि D 10 N. आणि पर्याय आहे D 10 N. 12. डोबेरायनरने टिंबटिंब नियम मांडला. ए आवर्ती, ब आधुनिक आवर्ती, क त्रिकाचा आणि ड अष्टकाचा. आणि उत्तर आहे क त्रिकाचा. प्रश्न क्रमांक 13. न्यूलंड्सच्या अष्टकाचा नियम टिंबटिंबपर्यंत लागू होतो. अ ऑक्सिजन, ब कॅल्शियम, क कोबाल्ट, ड पोटॅशियम. आणि पर्याय आहे ब कॅल्शियम. 14. सारखे गुणधर्म असलेली एक्स व वाय ही मूलद्रव्य न्यूलंड्सच्या अष्टकाचा नियम पाळतात. या मूलद्रव्याच्या दरम्यान कमीत कमी व जास्तीत जास्त टिंबटिंब मूलद्रव्य असू शकतात. अ 6 व 8, ब 7 व 15, क 8 व 14 आणि ड 6 व 13. आणि पर्यायाचं उत्तर आहे ब 7 व 15. 15. प्रश्न. मेंडेल्यूच्या वेळी टिंबटिंब मूलद्रव्य ज्ञात होती. अ 56, ब 65, क 63 आणि ड 118. उत्तर आहे क 63. 16. मेंडेल्यूच्या आवर्तसारणीत इका सिलिकॉनला नंतर टिंबटिंब हे नाव देण्यात आले. अ स्कॅडियम, ब गॅलियम, क जर्मेनियम आणि ड थोरियम. आणि पर्यायाचं उत्तर आहे क जर्मेनियम. नंतर प्रश्न क्रमांक 17. आधुनिक आवर्त सारणीत गण व आवर्त यांची संख्या अनुक्रमे टिंबटिंब अशी आहे. अ 16 7, ब 16, क 18 7 आणि ड 6 13. आणि उत्तर आहे क 18 7. यानंतर प्रश्न क्रमांक 18. दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्याची बाह्यतम कक्षा टिंबटिंब आहे. अ के, ब एल, क एम आणि ड एन. आणि पर्यायाचं उत्तर आहे ब एल. 19. गण 1 व 2 मिळून टिंबटिंब खंड बनतो. पर्याय ए यस, B P, K D आणि D F. पर्यायाचं उत्तर आहे A S. 20. खालीलपैकी कोणत्या अनुअंकाची जोडी एकाच गणात असल्याचे दर्शवते. A 11 19, B 6 12, K 4 16 आणि D 8 17. आणि उत्तर आहे A 11 19. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती सर्वात जास्त आहे. अ मॅग्नेशियम, ब सोडियम, क ॲल्युमिनियम आणि ड क्लोरीन. आणि उत्तर आहे ब सोडियम. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी सर्वात मोठ्या आकारमानाचे मूलद्रव्य कोणते. अ सोडियम, ब मॅग्नेशियम, क पोटॅशियम आणि ड कॅल्शियम. उत्तर आहे ड कॅल्शियम. 23. दिलेल्या मूलद्रव्याच्या त्यांच्या धातू गुणधर्मानुसार योग्य उत्तरताक्रम निवडा. सोडियम, सिलिकॉन, क्लोरीन, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. क्लोरीन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि सोडियम. ब सोडियम, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, क्लोरीन आणि सिलिकॉन. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन आणि कॅल्शियम, क्लोरीन. आणि ॲल्युमिनियम, सोडियम, सिलिकॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम. तर याचं उत्तर बरोबर आहे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन आणि क्लोरीन. 24. आवर्त सारणीत वरून खाली जाताना
खालीलपैकी काय वाढत जात नाही? अ अणुत्रिज्या, ब धातुगुणधर्म, क संयुजा आणि ड कवच संख्या. आणि उत्तर आहे धातुगुणधर्म. 25. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकारमान अ वाढत जाते, ब कमी होत जाते, क सुरुवातीस कमी होत जाऊन नंतर वाढत जाते आणि ड तेवढेच राहते. उत्तर आहे ब कमी होत जाते. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी आधुनिक आवर्त सारणीबाबत अचूक विधान कोणते? अ अठरा आडव्या ओळींना आवर्त म्हणतात, ब सात उभ्या स्तंभांना गण म्हणतात, क अठरा उभ्या स्तंभांना गण म्हणतात, ड सात आडव्या ओळींना गण म्हणतात. आणि उत्तर आहे क अठरा उभ्या स्तंभांना गण म्हणतात. प्रश्न क्रमांक 27. डी खंडातील मूलद्रव्यांना टिंबटिंब मूलद्रव्य म्हणतात. अ संक्रमक मूलद्रव्य, ब धातुसदृश्य, क प्रसामान्य आणि ड आंतरसंक्रमक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक अ संक्रमक मूलद्रव्य. यानंतर 28. अणुचे आकारमान त्याच्या टिंबटिंबाने दर्शवतात. अ अणुअंकाने, ब त्रिज्येने, क कवच संख्येने आणि ड अणुवस्तुमानाने. आणि उत्तर आहे ब त्रिज्येने. पर्याय क्रमांक प्रश्न 29. अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर म्हणजे टिंबटिंब होय. अ अणुत्रिज्या, ब अणुव्यास, क अणुवस्तुमान आणि ड अणुआकारमान. आणि उत्तर आहे अ अणुत्रिज्या. यानंतर पर्याय प्रश्न क्रमांक 30. अणुत्रिज्या टिंबटिंब या एककात मोजतात. अ नॅनोमीटर, ब पिकोमीटर, क मायक्रोमीटर आणि ड मिलीमीटर. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पिकोमीटर.